आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर सुज्ञ परीक्षक गुरुजन वर्ग तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मान्य यशवंतराव चव्हाण यांचे कार्य जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असणारा श्रोतावर्ग हो आज बारा मार्च स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस जन्मायेने दैवाहाती करणी जगहासवी खरोखरच यशवंतराव हे जरी आपल्यात नसले तरी त्यांचे कार्यकर्तृत्व त्यांचे विचार मात्र आजही जिवंत आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक आणि भारतीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर भारताचे आणि महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व करणारे नेते महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री आणि माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे होते यशवंतराव चव्हाण यांचे पूर्ण नाव यशवंत बळवंत चव्हाण ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरामध्ये सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र गावात झाला बालपणातच त्यांना आपल्या वडिलांना गमवावे लागले त्यानंतर आई विठाबाईने आपल्या भावाच्या मदतीने मुलांना सांभाळले आणि शिकविले यशवंतराव देवराष्ट्र व सोनेगिर्याच्या आठवणी अनेक ठिकाणी सांगतात तेथील माणसांच्या बद्दल ते म्हणतात उत्तम जमिनीत बी पेरले म्हणजे चांगले फोपावते तशी इथली माणसे आणि म्हणे त्यांच्या द्वेषाची धग नाही अशा बालफणीच्या आठवणी यशवंतरावांनी पुन्हा पुन्हा आळवल्या आहेत कृष्णा काठमध्ये त्यांनी आपल्या आईच्या ओवीची आठवण काढली आहे नका बाळांनो डगमगू नका बाळांनो डगमगू चंद्रसूर्यावरील जाईल ढगू यशवंतराव आईच्या प्रेमळ संजीवनी छत्राखाली वाढत होते घडत होते विठाई तशी अत्यंत सोशील काटकसरी स्वभावाची शांत गंभीर माऊली होती तिने पतीच्या निधनाच्या दुःखातून स्वतःला सावरले अडचणीच्या काळातही तिने मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यासच घेतला होता शिक्षण ही एक शक्ती आहे असे समजून तिची धडपड चालू होती पुढे यशवंत मोठा होऊ लागला तेव्हा त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न तिच्या समोर उभा राहिला एकीकडून चव्हाण कुटुंबाचे जीवन कष्टमय धडपडीतून जात असताना परिस्थितीचे दाहक चटकेही त्यांना बसत होते आर्थिक विवंचनेचा एक काळा ढग त्यांच्या डोक्यावर तरंगत असे पण एवढ्या लहान वयात व अशा परिस्थितीतही यशवंतराव कधी दुःखी आणि नाराज झालेले दिसत नाहीत उलट भोवतालच्या लोकजीवनाचे निरीक्षण करण्यात आणि त्या लोकजीवनात समरस होण्यात त्यांना आनंद होता यशवंतरावजी वयाच्या सोळाव्या वर्षी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी झाले होते एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात त्यांनी सर्व का सातारा जिल्हा उतरविला होता एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वराज्य मिळाल्यानंतर काही काळ सातारा येथे वकिली करून ते एकोणीसशे बावन्नपासून पूर्ण वेळ राजकारणात उतरले द्वैभाषिक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही काळ पुरवठा मंत्री त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही काळ पुरवठा मंत्री त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे साठ त्यांनी काम केले तर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवर ते स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी एवढा प्रदीर्घ काळ ते भारताचे संरक्षण गृह अर्थ परराष्ट्र आणि व्यवहार मंत्री होते तर काही काळ विरोधी पक्षनेते आणि भारताचे उपपंतप्रधान होते सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले यशवंतरावजी अखिल भारतीय नेते झाले हे त्यांचे असामान्यत्वच आहे कृषी औद्योगिक समाजरचना सहकारातून समाजप्रगती विविध औद्योगिक वसाहती सहकारी बँका पतसंस्था पूरक संस्था यांची उभारणी कोयनानगरसारखी मोठी धरणे व छोटी गाव शेततळी योजना जलसंधारण कामे विभागीय विद्यापीठांची उभारणी लेखकांना उत्तेजन आणि पुरस्कार योजना साहित्य संस्कृती मंडळ निर्मिती विश्वकोश निर्मिती मंडळ अशी चौफेर दृष्टी ठेवून केलेली रचनात्मक कार्ये हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचे कार्य आहे सामान्य लोकांचा समाजकारणात राजकारणात सहभाग असावा म्हणून राज, जिल्हा परिषद निर्मिती स्थानिक नेतृत्वाला संधी व कार्यकर्तृत्वाचे डोंगर उभा करण्याचे आवाहन हे सारे यशवंतरावांनी आपल्या कार्यकाळात करून दाखवले जीवनाच्या विविध क्षेत्रातील कर्तबगार माणसे हाताशी धरून त्यांनी महाराष्ट्राची जडणघडण केली देशात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत सर्वप्रथम राहील याची दक्षता त्यांनी घेतली म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे आहेत त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने आज महाराष्ट्र विकासाची घोडदौड करीत आहे हे, हे त्यांचे दृष्टेपण आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी भारतावर चीनने विश्वासघातकी आक्रमण केल्यावर देशातील एक कणखर नेता म्हणून संरक्षण मंत्रीपदी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनाच बोलावले आणि त्यांनी आपली कर्तबगारीही दाखवली एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे चौऱ्याण्णव इतका काळ ते केंद्रात मंत्री होते दिल्लीत त्यांनी महाराष्ट्राचा दबदबा निर्माण केला होता महाराष्ट्र या नावातील शक्ती देशाला दाखवून दिली यामागे त्यांचा सखोल अभ्यास निर्णय क्षमता परिश्रम प्रखर देशभक्ती व लोकहितदृष्टी होती सह्याद्रीचे वारे शिवनेरीच्या नवबती युगांतर ऋणानुबंध भूमिका कृष्णाकाठ मिळून बारा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे त्यांच्या संग्रहात विविध भाषेतील सुमारे वीस हजार पुस्तके होती इतका बहुश्रुत नेता लेखक वक्ता वाचक आणि सहृदयी माणूस राजकारणात सापडणे कठीण आहे समाजकारण अर्थकारण साहित्यकारण आणि राजकारण यासाठी लागणारी चौफेर विश्वासू विवेकदृष्टी त्यांच्याजवळ होती ते स्वतः उत्तम लेखक तर होतेच पण नव्या लेखकांना त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले अनेक नव्या कथा कादंबरी वैचारिक लेखांचे संग्रह कविता ऐतिहासिक ग्रंथांना त्यांनी लिहिलेल्या चिकित्सक प्रस्तावना मराठी साहित्याच्या लेणे ठरल्या आहेत आयुष्यभर त्यांनी प्रचंड लोकसंग्रह केला लहान मोठा असा भेदभाव त्यांच्याकडे नव्हता प्रतिकूल परिस्थितीशी झुंजतच त्यांनी शिक्षण घेतले होते मातोश्री श्रीमती विठाबाईंचे संस्कार त्यांच्यावर होते शेवटी मी इतकेच म्हणेन असा मोहरा झाला नाही पुढे न होणार यशवंतरावांचे नाव सतत गरजत राहणार यशवंतरावांचे नाव सतत गरजत राहणार